नमस्कार विद्यार्थी मित्रहो, द पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रहो, आज कोल्हापूर विद्यापीठाचं हे परिपत्रक आलेलं आहे की शैक्षणिक वर्ष जे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली की लॉ आणि अभियांत्रिकीच्या परीक्षा MCQs का आणि बाकी सर्वांचे ते झाल्या पाहिजेत. आणि आपण पाहतो की विद्यापीठाने आज हे परिपत्रक काढलेलं आहे. शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील मार्च एप्रिल 2022 उन्हाळी सत्रातील विद्यापीठ स्तरावरील सर्व लेखी अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगितीबाबत. शैक्षणिक वर्ष 2021-22 मधील मार्च एप्रिल उन्हाळी सत्रातील सर्व अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा ह्या दिनांक 25 जून 2022 पासून प्रारंभ करण्यात येत असल्याबाबत प्रसिद्ध करण्यात आले होते. तथापि काही अपरिहार्य कारणास्तव शनिवार दिनांक 25 जून 2022 पासून प्रारंभ होणाऱ्या विद्यापीठ स्तरावरील सर्व अभ्यासक्रमाचे लेखी परीक्षा स्थगित करण्यात येत आहेत. परंतु महाविद्यालयीन स्तरावर सुरू असलेल्या पदवी प्रथम वर्ष पारंपरिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा महाविद्यालयीन नियोजनानुसार सुरू राहतील याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी. उपरोक्त विद्यापीठ स्तरावरील परीक्षेचे सुधारित सविस्तर वेळापत्रक विद्यापीठ संकेतस्थळावर यथावकाश जाहीर करण्यात येईल. सदरील सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावे असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये काय आहे, तर 25 तारखेला प्रारंभ होणारी परीक्षा ही रद्द करण्यात आलेली आहे आणि BA प्रथम वर्षाची जी आहे, पदवी प्रथम वर्षाची जी परीक्षा आहे, पारंपरिक अभ्यासक्रमानुसार महाविद्यालयीन स्तरावर नियोजनानुसार चालू राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. या दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आणि सर्वच परीक्षा MCQ होणार आहेत, याचं GR सोमवारपर्यंत येईल. पण विद्यार्थी हे संघटित असले पाहिजेत आणि त्यांनी संघटितपणे लढा दिला पाहिजे. तर हे उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर जे एकसमान पद्धतीचं GR आलेलं आहे, उच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे आणि त्यानुसार सर्वांचे परीक्षा कोरोनामुळे अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही, ऑनलाईन शिकवले गेलेलं आहे, त्यामुळं MCQ झाल्या पाहिजेत आणि ते होतील. तो GR आल्यानंतर आपण त्यावरही व्हिडिओ बनवू. या चॅनल नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.